आदरणीय अरविंद भाई सावंत यांना नितीन विचारे हे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते. या विभागाचे धडाकेबाज आमदार आदरणीय चौधरी साहेब यांना संकेत सावंत हे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते. जोरदार टाळे होऊन जाऊ दे या सन्मानासाठी. शाखा प्रमुख जयसिंग भोसले यांना आशिष शिंदे हे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते. महिला शाखा संघटक अनुराधा इनामदार यांना देखील या ठिकाणी साईराज पुरुषच्या वतीने आम्ही सन्मानित करीत आहोत. विकास पवार यांच्या शुभ हस्ते शाखा समन्वय कल्पनाताई ओळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि आज आमच्या विनंतीला महादेव जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उपशाखा प्रमुख सुभाष करत यांना देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करीत आहोत. साईराज पुरोठ्याच्या वतीने संदीप कांबळे आणि अन्य सर्व गटप्रमुख सन्मान आमचे कबड्डी खेळाडू कार्तिक करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तर शिवसैनिक जिजामाता नगरमधले संतोष कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. सर्व पूर्ण जिजामाता नगरच्या वतीने शिवसेना आज शुभेच्छा देऊया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देऊ हीच प्रार्थना. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद साहेब. रब्बी नाही त्याला रब्बी शिकायला पाहिजे. छोटा
प्रवक्ता कैप्टन कंट्रोल थांबव तुम्ही सेपरेट वाटली मला आमच्या चारी जे पारितोषिक लागलेले आहेत ते पारितोषिक आमचे सहकारी श्री दीपक कुडकर यांच्या हस्ते आम्हाला हे पारितोषिक लागलेले आहे. आपल्याला दिसत आहे ते आमचे सहकारी दीपक कुडकर यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे. याची नोंद घ्या. सांगायला पाहिजे रे त्यांना. Thank you.
दर्शन गुरव हे त्यांना छोटस पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सत्कार करतील, त्यांनी स्वीकार करावं. धन्यवाद कुणालकर साहेब. तिसरा सामना लायन्स स्पोर्ट्स क्लब नामजोशी मार्ग विरुद्ध वीर संताजी. वीर संताजी जर आपण आला असाल तर आलेल्या चिन्हाची नोंद दिलेली आहे आणि त्यांना बोल मॅच घेताय तर घ्या. तर आवाज
Berapa lama sanggup? यानंतर होणारा सामना जय दत्त गुरु क्रीडा मंडळ दादर विरुद्ध यश क्रीडा मंडळ वडाळा. आपणास या अगोदर खेळण्याचे Yeah.
Let's go.